सर्वांना नमस्कार। तर आज आपण इयत्ता 8वीचा पाठ 13वा रासायनिक बदल व रासायनिक बंध याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत। या पाठामध्ये रासायनिक बदल व त्याचे शाब्दिक समीकरण याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत। तर काय होत असते की जेव्हा आपण रासायनिक समीकरण लिहित असतो त्यामध्ये त्या नवीन पदार्थाचे किंवा मूळ पदार्थाचे रासायनिक संघटन आणि नवीन पदार्थाचे रासायनिक संघटन याबद्दल जर माहिती असेल तर आपण त्याचे रासायनिक समीकरण लिहू शकतो। उदाहरणार्थ पहा, समजा लिंबाचा रस आपण सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा याच्यावर जर टाकला तर त्याच्यावर बुडबुडे निघतात आणि ते बुडबुडे म्हणजे ते वाफ जे असते बुडबुड्यातून जे वाफ निघते ते असते कार्बन डायऑक्साईड या वायूची आणि शेवटी क्षार जो उरतो तो असतो सोडियम सायट्रेट। तर ही अभिक्रिया पहा शाब्दिक उदाहरण कसे लिहिता येईल, सायट्रिक आम्ल, याच्यासोबत सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा, सोडियम बायकार्बोनेट याची जर अभिक्रिया झाली तर आपल्याला काय मिळते, कार्बन डायऑक्साईड हा वायू, कार्बन डायऑक्साईड हा वायू आणि सोडियम सायट्रेट, सोडियम सायट्रेट हा प्रकारचा क्षार। तर या अभिक्रियेमध्ये पहा हे आम्ल आहे, हे सोडियम बायकार्बोनेट हे आम्लाने त्यांची अभिक्रिया झाल्यावर कार्बन डायऑक्साईड आणि हा सोडियम सायट्रेट जो आहे हा क्षार आहे हा आपल्याला मिळतो। तर अशा प्रकारे याचे शाब्दिक उदाहरण समीकरण आपल्याला लिहिता येईल। तर पाहता की अशा प्रकारचे जे घट हे आहे अभिक्रिया आहे रासायनिक बदल आहे हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये किंवा नैसर्गिक रासायनिक बदलसुद्धा होत असतात, आजूबाजूला होत असतात, आपल्या शरीरामध्ये होत असतात। त्याचं उदाहरण एक सांगतो तुम्हाला, श्वसन, श्वसन हे सुद्धा नैसर्गिक रासायनिक बदल आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं, श्वासोच्छ्वास, श्वासोच्छ्वासामध्ये काय करत असतो आपण, श्वासोच्छ्वासामध्ये दोन घटक असतात, श्वास घेणे आणि उच्छ्वास म्हणजे सोडणे। तर श्वास घेत असताना आपण ऑक्सिजन घेतो आणि बाहेर सोडताना म्हणजे उच्छ्वास करताना आपण काय करत असतो, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ बाहेर टाकत असतो, बरोबर आहे। परंतु सखोल अभ्यासाने असे लक्षात आले जेव्हा आपण श्वासोच्छ्वास करतो किंवा श्वसन करतो तर त्यामध्ये जो आपण ऑक्सिजन घेत असतो हवेमधून किंवा वातावरणामधून तर त्या ऑक्सिजनची ग्लुकोजसोबत अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होत असते। तर त्याचे आपण शाब्दिक उदाहरण कसे लिहू शकतो, पाहू आपल्या शरीरामधील ग्लुकोज म्हणजे C6 ग्लुकोज आणि ऑक्सिजन हवेमध्ये घेतलेला आपण ऑक्सिजन त्यांची अभिक्रिया होऊन काय मिळतं आपल्याला, कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे आपल्याला मिळते किंवा बाहेर पडते। आता हे कसं, ग्लुकोज म्हणजे C6H12O6 आणि ऑक्सिजन आणि काय मिळते आपल्याला किंवा बाहेर पडते, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी। अशा प्रकारची श्वसन ही रासायनिक अभिक्रिया आपल्या शरीरामध्ये घडत असते। आता अशाच प्रकारचं दुसरं उदाहरण आहे प्रकाश संश्लेषण। प्रकाश संश्लेषण तुम्हाला माहीत आहे वनस्पतीमध्ये घडून येत असते, वनस्पती सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया घडून आणतात आणि त्या प्रक्रियेमध्ये ते स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात। त्यामध्ये काय करतात, हिरव्या वनस्पती त्यांच्यामध्ये जे कार्बन हवेमधला जो किंवा वातावरण सूर्यप्रकाशातला कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याचा वापर करून ग्लुकोज तयार करतात। म्हणजे काय करतात ते, तर कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याचा वापर करून काय करतात, ग्लुकोज ग्लुकोज आणि
पाणी याची निर्मिती करतात.